श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। 3 जुलैला आलेली आहे गुरुपौर्णिमा, म्हणजेच आषाढ पौर्णिमा। आषाढमध्ये येणाऱ्या पौर्णिमेलाच आपण गुरुपौर्णिमा असे म्हणत असतो। श्रीमंत लोकांची दिनचर्या जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की पौर्णिमा तिथी असेल, अमावस्या असेल, दसरा असेल किंवा दिवाळी असेल, अशा या विशिष्ट तिथींला किंवा या विशिष्ट प्रकारच्या दिवशी हे श्रीमंत लोक काही विशिष्ट उपाय करत असतात। की पण हे जे ते टोटके किंवा उपाय करत असतात तर याची वाच्यता ते कुठेही करत नाही किंवा हे उपाय ते कोणालाही सांगत नसतात। या उपायांमुळे त्यांच्या धनामध्ये, त्यांच्या संपत्तीमध्ये सातत्याने वाढ होत असते। गरीब लोक मात्र फक्त आपल्या नशिबाला दोष देत बसतात, देवी देवतांना कोसतात। पण या उलट श्रीमंत लोक जे असतात ते बघा, त्यांच्या जीवनामध्ये कितीही चढ उतार आला तरी हे देवावरती कधीच रुष्ट होत नाही किंवा देवाला ते कधीच कोसत नसतात। तुम्ही बघितले असेल जे श्रीमंत लोक आहेत तर त्यांचे जे ऑफिस असतात, जे दुकानं असतात, जे काही त्यांचा कारभार असेल तर त्या ठिकाणी जे देवी देवतांच्या मूर्ती असतात तर तिथे रोज देवी देवतांना धूप दाखवला जातो। अगदी रोज ते देवांना जे फुलं आवडतात तर ते त्याचा हार अर्पण करत असतात आणि त्यातल्या त्यात लक्ष्मी मातेची जी पूजा आहे तर तो प्रत्येक श्रीमंत व्यक्ती हा करत असतो। आणि त्यातल्या त्यात ज्या अशा विशिष्ट तिथी असतात, अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, तर ह्या विशिष्ट तिथींना पूजा ही केलीच जाते। तुम्ही थोडंसं निरीक्षण करा, अगदी बारकाईने बघा, तुम्हालाही या गरिबीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं आहे, या गरिबीच्या शापातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्यालाही या श्रीमंतांचं अनुकरण हे करायलाच हवं। आता बरेचसे लोक असं म्हणतील की गरिबीतून बाहेर पडण्यासाठी देवांची पूजा केल्यामुळे आपण श्रीमंत कसे होऊ किंवा पौर्णिमेला पूजा केल्यामुळे आपण श्रीमंत कसे होऊ। या जगामध्ये 2 प्रकारच्या गोष्टी असतात। पहिलं जे आहे, जे तुम्हाला दिसतात, ऐकू येतात, म्हणजेच तुमचे पंचेंद्रिय आहेत, त्यांना त्या जाणवत असतात, अशा या गोष्टींना आपण तर्क लावत असतो। पण काही अशा गोष्टी असतात ज्या आपल्या तर्काच्या पलीकडे असतात, म्हणजे आपण त्याला काही तर्क हा लावू शकत नाही। पौर्णिमा जी तिथी असते ही माता लक्ष्मीची अतिशय प्रिय अशी तिथी आहे। या तिथीला चंद्र हा त्यांच्या पूर्ण रूपामध्ये असतो, तो पूर्णपणे गोलाकार दिसतो। ह्यावेळेस समुद्राला उधाण येतं, म्हणजेच समुद्राला भरती येत असते। इतका मोठा प्रभाव हा समुद्रावरती जे पाणी असतं तर त्या पाण्यावरती पडत असतो, त्यामुळे आपल्यावरती सुद्धा त्याचा प्रभाव हा पडत असतो, प्रत्येक प्राण्यावरती याचा प्रभाव पडत असतो। ज्या लोकांना मानसिक त्रास असतो तर त्या लोकांना अशा पौर्णिमेच्या तिथींना जास्त त्रास होत असतो। जर तुम्ही एखाद्या विशिष्ट देवी देवतांची पूजा करत आहात तर तुमची ती पूजा अधिक प्रभावी ठरते। तुम्ही जर साधना करत असाल तर त्या साधनेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ करण्याची क्षमता ह्या पौर्णिमेमध्ये असते। आणि या दिवशी केले जाणाऱ्या उपायामध्ये किंवा याच्या केले जाणाऱ्या पूजेमध्ये जे फळ आपल्याला मिळतं तर त्याचं अनेक पटीने त्यामध्ये वाढ होत असते। हा एक छोटासा तर्क देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे। तर त्यामुळे तुम्ही जर एखाद्या कामामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की मला यश मिळावं पण तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळत नाही आहे, तुम्ही त्यासाठी खूप कष्ट करत आहात पण तरीही तुम्हाला त्या कामांमध्ये यश मिळत नाही आहे, तर मग तुम्ही जे तुम्ही काम करत आहात तर त्या कामावरती 100% जो फोकस आहे तर तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी करत चला। त्या कामातून मिळणारं फळ हे अनेक पटीने वाढलेलं तुम्हाला दिसून येईल। हे सर्व चंद्र करतो असं नाही, पौर्णिमेच्या दिवशी अशा काही विशिष्ट स्थिती निर्माण होत असतात तर त्या स्थितींमुळे प्रत्येक गोष्टीचा प्रभाव हा वाढत असतो। तुमच्या मनामध्ये जर नकारात्मक विचार असेल तर हे विचार पौर्णिमेला कित्येक पटीने वाढतील। तुमच्या मनामध्ये जर सकारात्मक विचार असेल तर हे सकारात्मक विचार पण अनेक पटीने तुमचे या दिवशी वाढतील। तुम्ही जर रागवला तर हा राग कित्येक पटीने वाढेल। तुम्ही जर एखाद्याचा द्वेष केला तर हा द्वेष अनेक पटीने वाढेल।
थोडक्यात काय, तर तुम्ही जे या तिथींला कराल तर त्यामध्ये अनेक पटीने वाढ होत असते आणि त्यामुळे पौर्णिमा कोणतीही असेल आपण देवी देवतांची साधना करा आणि त्यातल्या त्यात तुमची जी कुलदेवता आहे, कुलदेवी आहे, तिची तर पूजा, तिची साधना ही या दिवशी झालीच पाहिजे। तुम्ही लक्ष्मीला उपवास व्रत करून प्रसन्न करून घ्याल। पैसा येतो, लक्ष्मी येते, पण ते टिकून ठेवण्याचं, ते सुख आपल्याला मिळून देण्याचं काम हे आपली कुलदेवी आपल्या करत असते। त्यामधनं तुम्हाला सुख प्राप्त करून देणारी जी देवता असते तर ती असते आपली कुलदेवी। त्यामुळे आपल्या कुलदेवीची पूजा, आपल्या कुलदेवीच्या मंत्रांचा जप, तिची साधना, तिचे व्रत हे आपल्याकडनं झालेच पाहिजे आणि हे सर्व आपल्याकडनं पौर्णिमेला हे झालंच पाहिजे। आणि त्यासोबत माता लक्ष्मीचं पूजन आणि त्याचबरोबर तुमचे जर एखादे विशिष्ट गुरु आहे, तुम्ही जर एखाद्या देवाला मानत असाल तर त्यांची ही पूजा आपल्याकडनं ह्या पौर्णिमेला झालीच पाहिजे। श्रीमंत लोक यातील काही गोष्टींचे पालन हे अगदी अवश्य करत असतात आणि म्हणूनच ते सुखी पण असतात, त्या सुखांचा ते उपभोग पण घेतात आणि त्यांच्याकडे पैसा पण येतो आणि तो पैसा त्यांच्याकडे स्थिर राहतो, म्हणजे टिकून पण राहतो। एक गोष्ट लक्षात ठेवा, पौर्णिमा असेल तर जसं मी सांगितलं प्रत्येक गोष्टीमध्ये अनेक पटीने वाढ होत असते, तर त्यामुळे पौर्णिमेला आपल्या घरामध्ये चैतन्य निर्माण राहील याची आपण काळजी घ्यायला पाहिजे, तरच मग आपल्या घरामध्ये चैतन्यामध्येच म्हणजे आनंदामध्ये वाढ होत राहील। आपल्या घराची, आपल्या बाहेर जो परिसर असतो तर त्या परिसराची साफसफाई करा। आपल्या दारामध्ये सडा रांगोळी ही झालीच पाहिजे। जर फरशी असेल तर ती स्वच्छ करणं, तिथे पाणी टाकणं हे सर्व आपलंच काम आहे। रांगोळी काढणे, त्याचबरोबर आपला जो मुख्य दरवाजा आहे, मुख्य दरवाजा सुशोभित करणं, त्याचबरोबर मुख्य दरवाजावरती ओम, स्वस्तिक यासारखे शुभ चिन्ह काढणे हे सर्व करणं अत्यंत फायदेशीर ठरतं। पौर्णिमेच्या दिवशी आपल्या दाराला तोरण लावणं, मग ते अशोकाच्या पानांचं असो किंवा आंब्यांच्या पानांचं असो, पण आपल्या दाराला पौर्णिमेच्या दिवशी तोरण हे लागलंच पाहिजे। या पौर्णिमेच्या संध्याकाळी आपल्याकडनं आपल्या देवघरामध्ये दिवा लागणं, आपल्या तुळशीला दिवा लावणं, आपल्या जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर दिवा लागणं हे सर्व आपलंच काम आहे आणि ह्या गोष्टीही खूप महत्त्वाच्या आहेत। प्रत्येक पौर्णिमेला आपण हे जर केलं तर यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सकारात्मक ऊर्जा ही अनेक पटींमध्ये वाढत असते। तुम्ही जे काही काम कराल तर त्या कामामध्ये तुमचं मन रमतं, त्या कामामध्ये तुम्हाला 100% यश मिळतं। या गोष्टींना तुम्ही अनुभवाची जोड द्या, म्हणजेच काय, एक दोन तिथींना, एक दोन पौर्णिमेला तुम्ही हे उपाय करून बघा। तुम्हाला दिसून येईल की त्याचा रिझल्ट हा अत्यंत चांगला आहे, तुम्हाला तुमच्याच घरामध्ये फरक जाणवेल। या गोष्टी करत असताना मनामध्ये शंका कुशंक अजिबात बाळगू नका। तुमच्या मनामध्ये जर असं आलं की मी हे उपाय करते तरीही मला याचा काहीच फरक पडत नाही, तर याचा फरक हा तुम्हाला पडणारच नाही, तर त्यामुळे तुम्ही हे उपाय करतच राहा, तुम्हाला नक्कीच याचा फरक जाणवेल। तर त्यामुळे ह्या विशिष्ट तिथींला, पौर्णिमेला, अमावस्याला हे उपाय नक्कीच करत चला। चला तर परत भेटू एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।